गांधी घराणं तीन वेळा देशाच्या पंतप्रधानाला गवसनी घातलेले त्या घराण्यातील सदस्य त्यांच्यावर सातत्यानं होणारे घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे आरोप आणि एके दिवशी कुठल्या तरी नाराजगाटानं बदल्याच्या भावनेनं केलेल्या त्यांच्या घरातील व्यक्तींच्या हत्या हे सगळंच देशात कायम चर्चेत राहिलेले विषय इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या हत्येनंतर देशातल्या राजकारणात मोठी उलता झाली होती लोकांची गांधी घराण्याशी असलेली सहानुभूती वाढली होती आता त्यापैकी राजीव गांधी यांची तामिळनाडूमध्ये हत्या कशी झाली कुणी केली त्यांची हत्या करणाऱ्या नलिनीला सोनिया गांधी यांनी काम का माफ केलं हे सगळं आपण एका डिटेल केस स्टडीच्या व्हिडिओमधून समजून घेतलंय आजच्या व्हिडिओत आपण इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांपर्वी त्यांच्याच हत्येचं प्लॅनिंग कसं रचण्यात आलं इंदिरा गांधींना कुठला निर्णय महागात पडला आणि त्या समुदायाच्या रडारवर कशा आल्या आणि त्यांच्या हत्येनंतर देशाचं राजकारण कसं बदलत गेलं हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मंडळी लाल शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी या देशाच्या नव्या पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी त्यांच्या वडिलांसारख्या मृदू स्वभावाच्या नव्हत्या त्या अतिशय धोरणी मुरलेल्या आणि मुसद्दी राजकारणी होत्या त्यांची निर्णय क्षमता अफाट होती परिस्थिती कसली असो अतिशय कठोरातले कठोर निर्णय घेण्यात इंदिरा गांधी मागे पुढं पाहत नसत एक सक्षम लेडी म्हणून त्यांचा भारताच्या राजकारणात दबदबा होता पुढं बसायला बोलायला भल्या भल्या नेते मंडळींना घाम फुटायचा असंही बोललं जातं एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांनी अकस्मात घेतलेला तो आणीबाणीचा निर्णय आणि त्यानंतर देशात माजलेला गोंधळ याबद्दल तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल असो आज एमर्जन्सी आपला विषय नाही तर ही गोष्ट आहे सालची संजय गांधी यांच्या निधनानंतर मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर इंदिरा गांधी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या होत्या पण त्या काळी पंजाबची परिस्थिती ठीक नव्हती पंजाबमध्ये भयंकर हिंसाचार उफाळला होता खलिस्तानी मुवमेंट पिक पॉइंटला होती अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात डीआयजी एस अटवाल यांची हत्या झाल्यामुळं सगळा पंजाब धगधगत होता जर्नेल सिंग भद्रीनवाले यांच्या नेतृत्वात सिख समुदायातील एका विद्रोही खलिस्तानी गटानं युद्ध पुकारलं होतं अतिशय वेगानं खलिस्तानी चळवळ पंजाबात हातपाय पसरायला लागली होती त्यांची मागणी साप होती पंजाबला वेगळा खलिस्तानी देश म्हणून मान्यता दरम्यानच्या काळात खलिस्तानी समर्थक भिंद्रनवाले यानं त्याचा साथीदार आणि ऑल इंडिया सिख स्टुडंट्स फेडरेशनचा प्रमुख अमरिक सिंग त्याच्या सुटकेसाठी मोर्चे अभियान चालवलं होतं त्या अभियानाला अकाली सेनेच्या सिख लोकांनी त्याचं समर्थन दर्शवलं आणि आपली लोकं त्या मोर्चात सहभागी केली होती पण त्यांनी शांततेचा मार्ग सोडून हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला होता बिंडरावाले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात आपलं ठाण मांडलं होतं ते सिख समुदायांचं प्रमुख धार्मिक स्थळ असल्यामुळं परिस्थिती अतिशय चिघळलेली आणि नाजूक होती दिवसांगणिक पंजाबमधून हिंसाचाराच्या बातम्या येत होत्या केंद्र सरकारवर दबाव वाढत होता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यक्षमतेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली होती मग त्याच वेळी केंद्रात हालचाली वाढल्या आणि इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यानं इंडियन आर्मीच्या जवानांमार्फत ऑपरेशन ब्ल्यू स्टार आखण्यात आलं ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या अंतर्गत सुवर्ण मंदिरात ठाण मानून बसलेल्या खलिस्तानी समर्थकांना संपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण त्यासाठी आर्मीला सुवर्ण मंदिरात घुसून हल्ला करावा लागणार होता तर त्यासाठी इंदिरा गांधी आधी तयार नव्हत्या त्यांच्या मते त्या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये जास्त जीवितहानी होण्याची शक्यता होती पण दुसऱ्या बाजूला पंजाबची हिंसा हाताबाहेर चालली होती त्यासाठी ठोस निर्णय घेणं आवश्यक होतं म्हणून इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन स्टारला हिरवा झेंडा दाखवला असं म्हणतात इंदिरा गांधी यांनी खूप विचारपूर्वक भारतीय सेनेला तो आदेश दिला होता वरिष्ठ पत्रकार फार टुली आणि सतीश जॅकब त्यांचं पुस्तक अमृतसर मिसेज गांधीज लास्ट बॅटल यात लिहितात की इंदिरा गांधी यांनी कारवाईचा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा त्यांना विरोधक मीडिया आणि जनतेनं धारेवर धरलं तेव्हा इंडियन आर्मीच त्यांचा सगळ्यात शेवटचा पर्याय होता आणि म्हणून त्यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारला ग्रीन सिग्नल दिला त्यानुसार पुढं मग दोन जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी भारतीय फौजनं देशाची आंतरराष्ट्रीय बॉर्डर सील केली कारण त्यावेळी पाकिस्तानातून खलिस्तानी समर्थकांना हात्यारं येत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं पुढं तीन जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी संपूर्ण पंजाबमध्ये कर्फ्यू लावण्यात आला चार जूनपासून भारतीय सैन्यानं कारवाईला सुरुवात केली आणि संबंध पंजाबला युद्धभूमीचं स्वरूप प्राप्त झालं पाच जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी रात्री साडे दहा वाजता काळ्या पोशाखातले वीस कमांडो गुपचुपणे सुवर्ण मंदिरात घुसले त्यांनी नाईट विजन गॉगल एम वन स्टील हेल्मेट आणि बुलेट प्रूफ जॅकेट घातलेलं होतं तसंच त्यांच्याजवळ एम पी फाय सबमिशन गन आणि ए के फोर्टी सेव्हन रायफल सुद्धा होती आत घुसून त्यांनी गोळीबार केला आणि त्या गोळीबारात खलिस्तानी समर्थक जर्नेल सिंग भिडरणवाला याचा खात्मा करण्यात आला पण ती गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही त्या संपूर्ण ब्ल्यूस्टार ऑपरेशन मध्ये दोन्ही बाजूंनी गोळ्या चालवण्यात आल्या त्या भयानक गोळीबारात फक्त कलिस्तानी समर्थक किंवा अकाली सेनेचे तर काही सामान्य आपले प्राण लागले त्या काही सरकार आणि माध्यमांनी दिलेल्या आकडेवारीनुसार इंडियन आर्मीचे एकूण त्र्याऐंशी जवान शहीद झाले होते तर दोनशे अठ्ठेचाळीस सैनिक अतिशय वाईटरित्या जखमी झाले होते या व्यतिरिक्त सुवर्ण मंदिरावरील त्या हल्ल्यात चारशे ब्याण्णव लोकांची हत्या झाली होती हा आकडा ऐकल्यानंतर स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी डोक्याला हात लावल्याचं ऐकिवात आहे काही पुस्तकात मिळालेल्या दाखल्यानुसार घटना ऐकल्यानंतर इंदिराजींचे पहिले शब्द होते देवा हे काय झालं पण त्यांनी मला इतकी जीवितहानी होणार नाही असं सांगितलं होतं त्यावेळी त्यांच्या मनात त्यांच्या निर्णयाबद्दल पश्चातापाची भावना असल्याचं काही जणांचं म्हणणं होतं पण त्या घटनेनंतर संपूर्ण पंजाबमध्ये भयानक तणावपूर्ण वातावरण तयार झालं होतं आग कमी व्हायच्या आधीच अजूनच पेटली होती मिंडरनवालाच्या मृत्यूनंतर खलिस्तानी चळवळ थोडी थंड पडली असली तरी आमच्या पवित्र धार्मिक स्थळात घुसून केंद्र सरकारनं हल्ला केलाच कसा यामुळं सिख समुदायाच्या मनात राग खदगत होता त्या संपूर्ण घटनेसाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष जबाबदार आहे असा सिख लोकांनी समज करून घेतला होता तेव्हापासूनच मग काही सिख संघटनांनी इंदिरा गांधी यांना संपवण्याची तयारी सुरू केली होती असं म्हणतात ही झाली हत्येपूर्वीची पार्श्वभूमी आता आपण इंदिरा, हो। इंदिरा, ते इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्लॅन कसा आखला गेला याची माहिती घेऊ तर बघा तीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी दुपारी इंदिरा गांधी यांनी भुवनेश्वरमध्ये एक भाषण केलं होतं ते भाषण त्यांचे सल्लागार एच वाय शारदा प्रसाद यांनी लिहून दिलं होतं त्या भाषणादरम्यान इंदिरा गांधी ऑपरेशन ब्लू स्टारच्या निर्णयाबद्दल दिलगिरी व्यक्त करणार असल्याचं बोललं जात होतं पण प्रत्यक्षात भाषण करताना त्यांनी वेगळंच भाषण केलं त्या म्हणाल्या मी आज आहे पण उद्या नसे नाही मला याची काळजी नाही माझं जीवन मोठं राहिलं आहे आणि मला याचा अभिमान आहे की मी माझं आयुष्य तुम्हा लोकांच्या सेवेत व्यतीत केलं आहे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करत राहीन मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब भारताला बळकट करण्यासाठी खर्ची पडेल त्यांनी भाषणादरम्यान केलेल्या शेवटचा श्वासाचा उल्लेख पुढं जाऊन खरा ठरेल याची कुणालाच कल्पना नव्हती त्यांच्या भाषणानंतर त्या राजभवनात आल्या तेव्हा राज्यपाल विश्वंभरनाथ पांडे त्यांना म्हणाले होते की तुम्ही मरणाचा उल्लेख करून मला हादरवून टाकलाय त्यावर इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या होत्या मला प्रामाणिक आणि सत्य बोलायला आवडतं त्याच रात्री इंदिरा गांधी दिल्लीत त्यांच्या घरी आल्या तेव्हा त्या ते फार थकलेल्या होत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या राजीव या पुस्तकात त्या रात्रीबद्दल लिहिले सोनिया गांधी यांनी लिहिल्यानुसार त्या इंदिरा गांधी यांच्या समोरच्या कोलित होत्या पाटे चार वाजता सोनिया गांधी दम्याचं औषध घ्यायला उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की इंदिरा गांधी या जाग्याच होत्या इंदिरा गांधी यांनी सोनियांचा आवाज ऐकला आणि त्या सोनियांजवळ जाऊन औषध शोधू लागल्या तेव्हा त्या ते सोनियांना असंही म्हणाल्या की तुझी तब्येत बिघडली तर मला हाक मार मी जागीच आहे पुन्हा दोघी झोपी गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता इंदिरा गांधी तयार झाल्या त्या दिवशी त्यांनी केशरी साडी परिधान केली होती त्या दिवशी त्यांची पहिली भेट पीटर उस्तिनो यांच्यासोबत नियोजित केली गेली होती ते इंदिरा गांधींच्या आयुष्यावर डॉक्युमेंटरी बनवणार होते ओडिशा दौऱ्यात त्यांनी आधी थोडं शूटिंग केलं होतं दुपारी ब्रिटनचे माजी पंतप्रधान जेम्स कॅलगन आणि मिझोरमचे एक नेते त्यांना भेटणार होते सायंकाळी ब्रिटनच्या राजकारण्या अॅनासोबत त्यांचं सहभोजन नियोजित होतं सकाळी नाश्त्यात त्यांनी दोन टोस्ट दोन अंडी आणि संत्र्याचा ज्यूस घेतला होता नाश्त्यानंतर त्यांचे मेकअप मॅन त्यांना पावडर आणि ब्लशर लावत होते त्यावेळी त्यांचे डॉक्टर के पी मातूर तिथं आले रोज त्याच वेळी येत असत त्यांनी डॉक्टर माथुर यांना आत बोलावलं दोघात काहीतरी चर्चा झाली पुढे नऊ वाजून दहा मिनिटांनी इंदिरा गांधी बाहेर आल्या तेव्हा वा वातावरण आल्हाददायक होतं त्यांचे शिपाई नारायणसिंह छत्री घेऊन त्यांच्या आजूबाजून चालत होते त्यांच्या मागे आर के धवन इंदिरा गांधींचे खासगी कर्मचारी नथुराम चालत होते तर या सर्वांच्या मागे खासगी सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर दयाल चालत होते त्यांच्या मधोमध एक कर्मचारी टी सेट घेऊन आला त्यानं पीटर उस्तिनो यांना चहा दिला इंदिरा गांधी पुढं अकबर रोडला जोडणाऱ्या विकेट गेटवर आल्या त्यावेळी त्या ते धवन यांच्यासोबत काहीतरी चर्चा करत होत्या धवन यांनी त्यांना सांगितलं की एम एनच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती गॅनी झेलसिंग यांना सायंकाळी सात वाजता दिल्लीत लँड करण्यासाठी निरोप दिला आहे त्यानुसार इंदिरा गांधी त्यांना रिसीव करतील आणि नंतर राजकुमारी अँण्यासोबत भोजनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतील इंदिरा गांधी बोलत उभ्या होत्या तेवढ्यात तिथे उपस्थित असलेला त्यांचा सुरक्षा कर्मचारी बियंतसिंगनं रिव्हॉल्वर काढून इंदिरा गांधींवर पहिली गोळी झाडली ती गोळी त्यांच्या पोटात शिरली पुढं जखमी अवस्थेतल्या इंदिरा गांधींनी त्यांचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला पण बियंत सिंगनं जवळून आणखी गोळ्या झाडल्या आणि त्या गोळ्या इंदिरा गांधींच्या बगलेत छातीत आणि कमरेत लागल्या दरम्यान इंदिरा गांधी खाली कोसळल्या तिथून पुढं पाच फूट अंतरावर सतवंत सिंग हातात टॉमसन ऑटोमॅटिक कार्बाईन गन घेऊन उभा होता त्यानं कोसळणाऱ्या इंदिरा गांधींना पाहिलं आणि तो खूप घाबरला काही क्षण तो तसाच स्तब्ध उभा राहिला त्याची अवस्था पाहून सिंग जोरात ओरडला गोळी घाल पुढे मग भानावर आलेल्या सत्वत सिंगनं त्याच्या गणमधून पंचवीस गोळ्या इंदिरा गांधींवर झाडल्या बियत सिंगनं पहिली गोळी चालवून पंचवीस सेकंद झाले होते तोवरती तो उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची काहीच प्रतिक्रिया नव्हती पण सर्वात माग उभा असलेला रामेश्वर धावला पण अजून सत्वत गोळ्या झाडतच होता त्यापैकी एक गोळी रामेश्वरच्या पायाला लागली आणि तो जागेवरच कोसळला दरम्यान गोळ्यांनी छिन्नविचिन्न झालेला इंदिरा गांधींचा देह पाहून तिथे उपस्थित असलेले त्यांचे सहायक एकमेकांना आदेश देऊ लागले तिथं गोंधळ सुरू आहे हे पाहण्यासाठी अकबर रोडवरील एक पोलीस अधिकारी धावतच बाहेर आले तोपर्यंत आपलं कार्य पार पडले म्हणून सिंग आणि सिंग यांनी शस्त्र खाली टाकली होती पुढे त्यांना पकडायला सरसावलेल्या लोकांना सिंग म्हणाला आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलंय आता तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा त्यानंतर नारायण सिंग यांनी बिहतसिंग सिंगवर झडप घातली आणि त्याला खाली पाडलं आणि शेजारच्या गार्ड रूम मधून धावत आलेल्या जवानांनी सतवत सिंगला पकडलं जिथं घटना घडली तिथं सर्वसाधारणपणे एक अँब्युलन्स नेहमी उभी असते पण त्या दिवशी चालक तिथे उपस्थित नव्हता त्यामुळे इंदिरा गांधींचे राजकीय सल्लागार माखणलाल फोद्दार यांनी जोरात ओरडून उपस्थितांपैकी कुणाला तरी गाडी काढण्यास सांगितलं पुढं आर के धवन आणि दिनेश भट्ट यांनी इंदिरा गांधींना उचलून त्यांच्या अँबॅसेडर कारमध्ये ठेवलं गाडी सुरू होणार तेवढ्यात सोनिया गांधी मम्मी मम्मी ओरडत त्यांच्याजवळ धाव धावल्या सोनियांच्या मनात तेव्हा दुःख आणि भीती अशा एकत्रित भावना होत्या पण तरीही धीर धरून त्या इंदिरा गांधींसोबत गाडीत बसल्या इंदिरांचं डोकं त्याने त्यांच्या मांडीवर घेतलं होतं कार सुसाट वेगानं एम्सकडं धावू लागली चार किलोमीटरचा तो प्रवास पण त्या प्रवासात तो कुणाच्याच तोंडातून एक शब्दही निघाला नाही सोन्यांचे कपडे रक्तानं माकलेले होते बरोबर नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी गाडी एम्समध्ये पोहोचली इंदिरांचा रक्तगट ओ आर एच निगेटिव्ह जगात तो रक्तगट खूप रेअर असतो त्यामुळे ते त्या रक्तगटाचं रक्त एम्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे इथपासून डॉक्टरांना तयारी करायची होती दरम्यान इंदिरा गांधींना गाडीतून खाली उतरवण्यात तीन मिनटं वाया गेली कारण तिथं स्ट्रेचर उपलब्ध नव्हतं इंदिरा गांधींना त्या परिस्थितीमध्ये पाहून तिथं उपस्थित असलेले डॉक्टर घाबरून गेले होते वरिष्ठ डॉक्टरांना तातडीनं त्याची कल्पना देण्यात आली काही मिनिटातच डॉक्टर गुलेरिया डॉक्टर एम एम कपूर आणि डॉक्टर एस बालाराम तिथं पोहोचले इलेक्ट्रो कार्डिओग्राममध्ये इंदिरांच्या हृदयात काही हालचाल जाणवत होती त्यांची नाडी लागत नव्हती त्यांच्या डोळ्यावरून दिसत होतं की त्यांच्या डोक्याला मार लागलाय एक डॉक्टर त्यांच्या तोंडावाटे ऑक्सिजनचा पाईप टाकत होता इंदिरांना ऐंशी बाटल्या रक्त चढवण्यात आलं होतं डॉक्टर गुलेरिया म्हणतात मला पाहता क्षणी वाटलं होतं की त्यांनी हे जग सोडलंय पण खात्रीसाठी मी ई सी जी घेतला त्यावेळी उपस्थित असलेल्या आरोग्यमंत्री शंकरानंद यांना विचारलं पुढं काय करायचं त्यांना मृत घोषित करायचं का ते म्हणाले नाही मग आम्ही त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं डॉक्टरांनी त्यांचं शरीर हार्ट अँड लंग मशीनला जोडलं ते यंत्र शरीरातलं रक्त शुद्ध करतं त्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान सदतीस डिग्री इतकं खाली आलं होतं दरम्यान इंदिरा गांधींनी हे जग सोडले हे जवळपास निश्चित झालं होतं पण तरीही त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं इंदिरांच्या यकृतात गोळी लागली होती तर मोठ्या आतड्यात बारा गोळ्या लागल्या होत्या लहान आतड्यांना गंभीर इजा झाली होती त्यांच्या फुफुसात गोळी लागली होती तसंच गोळी लागल्यानं बरगडीचं हार मोडलं होतं फक्त त्यांचं हृदय सुस्थितीमध्ये होतं पण शेवटी गोळीबारानंतर चार तासांनी म्हणजेच दोन वाजून तेवीस मिनिटांनी इंदिरा गांधींना मृत घोषित करण्यात आलं पण सरकारी प्रसारमाध्यमांमध्ये ती बातमी संध्याकाळी सहा वाजता देण्यात आली इंदिरा गांधींवर पुस्तक लिहिणारे इंदर मल्होत्रा म्हणतात इंदिरा गांधींवर हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली होती इंदिरा गांधींना त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांतील शीख कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानावरून हटवण्याची शिफारसही करण्यात आली होती पण जेव्हा ती फाईल इंदिरांजवळ आली होती तेव्हा त्यांनी विचारलं आपण धर्मनिरपेक्ष आहोत म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की कुणाची जात धर्म पाहून त्यांना कामावरून काढणं योग्य नाही तरीही खबरदारी म्हणून एकाच वेळी दोन कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करायचं नाही असा निर्णय घेण्यात आला होता पण एकतीस ऑक्टोबरला सत्वत सिंगने पोट बिघडल्याचं नाटक करून स्वतःची ड्युटी शौचालयाजवळ लावून घेतली त्यामुळं बेयद सिंग आणि सत्वत एकत्र तैनात झाले आणि त्यांनी इंदिरा गांधींची हत्या करून ऑपरेशन ब्ल्यू स्टार ऑपरेशनचा बदला घेतला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे डी सी पी असलेले एल एन राव यांनी एका खास मुलाखतीत सांगितलं होतं की ऑपरेशन ब्ल्यू नंतर इंदिरा गांधींना त्यांच्या जीवाला धोका असल्याचं अलर्ट करण्यात आलं होतं ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या घटनेनंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पंतप्रधानांना इशारा दिला होता की इंदिरा गांधींनी स्वतःला अतिशय मजबूत सुरक्षा कवचाखाली ठेवावं विशेषतः त्या धार्मिक वर्गासाठी जे खलिस्तान समर्थक होते कारण इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या रूपानं एक प्रकारे त्यांच्या मागणीवर बुलडोजर चालवला होता खरं तर इंटेलिजन्स इनपुट फार पूर्वीच देण्यात आलं होतं जे अचूक इंटेलिजन्स इनपुट होतं एका विशिष्ट वर्गाकडून पंतप्रधानांना का आणि कोठे धमकावलं जाऊ शकतं असंही सांगण्यात आलं होतं पण तरीही आय बीच्या सर्व सूचनांकडे दुर्लक्ष करून इंदिरा गांधींनी त्याच समाजाचे सुरक्षा कर्मचारी तैनात केले ज्यांच्याकडून इंदिरा गांधी यांच्या जीवाला धोका होता पण दुर्लक्ष केल्यामुळं गड़ काय घडलं हे सगळ्यांनीच पाहिलं कदाचित त्यामुळे शिकसमुदाय आपल्या सोबत आहे असा मेसेज त्यांना द्यायचा असावा पण तसं झालं नाही मंडळी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर प्रकरण संपेल असं सगळ्यांना वाटलं होतं पण त्यानंतर रागावलेल्या काँग्रेस आणि इंदिरा गांधी समर्थकांनी पंजाब दिल्लीत अक्षरशः सिख समुदायातील लोकांच्या रक्ताचे पाठ व्हायले देशात भयंकर दंगली भडकल्या काही वर्षांपूर्वी त्या दंगलींवर दृष्टिक्षेप टाकणारं वेन अट्री शुक दिल्ली नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं त्या पुस्तकात त्या दंगलीची भीषणता त्यात झालेली पडझड शेकडो हत्या चारी बाजूला पसरलेलं दुःख आणि राजकारण्यांबरोबर पोलिसांची असलेली संगणमतं अशा अनेक गोष्टींचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे असं म्हणतात त्या दंगलीत दिल्लीत तीनशे तर पंजाबात सहाशे समुदायातील लोकांची हत्या झाली होती दिल्लीच्या गल्ली गल्लीत लोकांचे आक्रोश ऐकायला येत होते त्या भीषण परिस्थितीचं वर्णन करताना स्वतः राजीव गांधींनी सुद्धा त्या दंगलीबाबत एक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा आपल्या देशात काही दंगली झाल्या होत्या आम्हाला माहीत आहे की जनतेच्या मनात किती रोष होता काही दिवस असं वाटलं की संपूर्ण भारत हलतोय एखादा मोठा वृक्ष उन्मळून पडला तर जमीन थोडी हादरतेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली उसळलेल्या त्या शिकविरोधी दंगलीच्या प्रकरणात काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती स्वतंत्र भारताच्या इतिहासातील भीषण दंगलींपैकी एक असं या दंगलीचं वर्णन केलं जातं त्या दंगलीनंतर एकवीस वर्षांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत दिलगिरी व्यक्त केली होती दरम्यान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांना पंतप्रधान होण्यासाठी गळ घातली तेव्हा त्यांच्या पत्नी सोनिया गांधी राजीव गांधी यांना म्हणाल्या होत्या राजीव तुम्ही ती जबाबदारी स्वीकारू नका ते लोक तुम्हाला पण मारून टाकतील पण आता देश सांभाळला नाही तर पुढं देशातील जनतेचे अतोनात हाल होतील असं सांगून राजीव गांधी देशाचे नवे पंतप्रधान झाले पण शेवटी सोनियांची ती भीती खरीच ठरली फरक फक्त एवढाच होता की इंदिरा गांधींची हत्या सिख समुदायातील धार्मिक कट्टरवाद्यांनी केली होती तर राजीव यांची हत्या तमिळनाडूतल्या तमिळ इलम नावाच्या एका दहशतवादी संघटनेनं केली होती पण घरात एकूण चार हत्या प्रकरणं घडूनही राहुल गांधी प्रियंका गांधी सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधतायत याचं अनेकांना आज आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही बाकी तुम्हाला इंदिरा गांधी यांच्या हत्येची ही थरारक कहाणी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद